यामी गौतम आणि तिचा पती आदित्य धर यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली. 10 मे म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यामी आणि आदित्य यांना मुलगा झाला. मुलाच्या जन्माच्या 10 दिवसानंतर त्यांनी मुलाच्या नावासह मुलगा झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. यामी आणि आदित्य यांनी एक सुंदर पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलाचं नाव सर्वांना सांगितलं. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव वेदविद असं ठेवलं आहे. तर आता त्यांच्या मुलाच्या अनोख्या नावाची प्रचंड चर्चा रंगली आहे. वेदविद हा मूळता संस्कृत शब्द आहे. यामी आणि आदित्य हे दोघेही अत्यंत धार्मिक आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव देखील असंच ठेवलं आहे. वेदविद म्हणजे वेद जाणणारा किंवा वेदांमध्ये पारंगत असलेला असा होतो. वेदविद हे भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान राम यांचे देखील नाव आहे. यामी आणि आदित्य यांनी दिलेल्या या गोड बातमीवर सिनेसृष्टीतील कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या मुलासाठी दिलेल्या या खास नावाला सारे पसंती देत त्यांचं कौतुक करत आहेत. तर तुम्हाला यामी आणि आदित्य यांच्या मुलाचे वेदविद हे नाव कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.